बंधु भगिनी पत्रकार बंधु मित्रों बंधुनो रेडेकर बहिणींच भाषण मैं अतिशय मनपूर्वक ऐकलं। भाषणात दोन प्रामुख्याने गोष्टी आपल्या सर्वांना सांगितल्या की या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नेतृत्व 25-30 वर्ष कैलासवासी राजाराम बापू देसाई यांनी केलं। ज्या पद्धतीने अतिशय निरपेक्षपणाने त्यांनी या बँकेमध्ये संचालक म्हणून काम केलं, तालुका खरेदी विक्री संघाची जडणघडण असेल, जे काम करायचं ते सचोटीनं नीटनेटकेपणानं आणि पारदर्शीपणानं, मला वाटतं या विभागातल्या अनेक नोकऱ्या त्यांनी लावल्या। म्हणजे कुणाचा चहासुद्धा राजाराम बापू प्यायले नाही। आणि म्हणून बापूंच्या निधनानंतर मला वाटतं सर्व सेवा सोसायटीच्या सभासदांना म्हणते एक संधी आलेली आहे की बापूंना सुधीर देसाईला विजयी करून एक श्रद्धांजली वाहण्याची। आणि मी मनपूर्वक सर्व त्या सदस्यांना विनंती करतो की ज्या बापूंनी या बँकेचं अतिशय चांगलं नेतृत्व केलं त्या बापूंना आपण श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्ताने, त्यांना आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने सुधीर देसाई यांना प्रचंड मताने विजयी करूया अशा प्रकारचं आवाहन मी यांनी केलं। गोकुळचे संचालक ज्यांनी 25-30 वर्ष काम केलं ते रवींद्रजी आपटे साहेब, त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचं काम केलं। हे खरं आहे की ते विरोधी पक्षामध्ये होते, दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला, परंतु माझ्या मतदारसंघाच्या उत्तर जेथे असल्यामुळं त्यांचा अभिमानानं उल्लेख करणे माझं काम आहे। त्यांनी सुद्धा त्या गोकुळमध्ये आणि गोकुळ संघाची वाटचाल चांगली पद्धतीनं व्हावी म्हणून त्यांचं जे ज्ञान होतं ते त्यांनी पणाला लावलं। आणि या नोकऱ्यांमध्ये सुद्धा नोकऱ्यांचा बाजार होत असताना रवींद्र आपटे साहेब याच्यापासून बाजूला राहिले आणि त्यांनी आपल्या आदरा तालुक्यातल्या अनेक बेरोजगारांना चहासुद्धा न पिता नोकऱ्या लावल्यात अशा रवींद्र आपटे यांना मी धन्यवाद देतो। निवडणुकीदरम्यान ते आजारी पडले, आता तब्येत त्यांची थोडी बरी आहे आणि म्हणून या मेळाव्याच्या निमित्ताने त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशा प्रकारच्याने त्यांचं आरोग्य चांगलं व्हावं अशी मी प्रार्थना करतो। म्हणून दुसरा एक उल्लेख वहिनीने केला की हा जो आदरा कारखाना वाटते दोन वर्ष बंद पडलेला होता आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेने ताब्यात घेतल्यानंतर अनेक वेळा आम्ही प्रयत्न केला परंतु कुणी चालवायला पुढे आलं नाही। आणि मग संचालक मंडळाने भूमिका घेतली, मला त्यातल्या कर्मचाऱ्यांचं आणि कामगारांचं मनापासून आभार मानले पाहिजेत। अजून वाद आहे किती वर्ष 50% पगार घ्यायचा आहे, परंतु त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली। मी असेल, बंटी पाटील असेल, रेडेकर वहिनी ज्याचा उल्लेख केला, त्या सर्व पतसंस्था असतील, यांनी जवळजवळ 70 कोटीचा NPA थकबाकी भरली आणि जिल्हा बँकेने पुन्हा नव्यानं त्यांना कर्ज दिलं। आता अतिशय सुस्थितीत हा कारखाना सुरू आहे, चांगलं क्रशिंग व्हावं आणि बँक ही कारखाना या आर्थिक अडचणीतून बाहेर यावा। आणि बहिणींना मी आज शब्द देतो, जिल्हा मध्यवर्ती बँक या कारखान्याच्या विस्तारवाढीसाठी, को जनरेशनसाठी आणि इथेनॉलसाठी हिमालयासारखं या कारखान्याच्या मागं उभं राहील असाही विश्वास मी या निमित्ताने देतो। बंधुभगिनी मान्य बहिणी असतील प्रकाशांना आणि आपले पालकमंत्री यांनी या बँकेचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रचाराचा आजऱ्यामध्ये हा शेवटची आमची सभा आहे। जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची फार मोठी अर्थवाहिनी आहे, ज्याचा उल्लेख बंटी पाटलांनी केला। जर ही जिल्हा बँक सुस्थितीत नसेल तर फार मोठं शेतकऱ्यांना कष्ट करावे लागतात। आपल्याला सुदैवानं ही परिस्थिती कधी बघायला मिळाली नाही,
परंतु विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका बंद पडलेल्या आहेत तिथं शेतकऱ्यांची कशी ससे होल पटवते, ज्या आत्महत्या ज्या वाढलेल्या आहेत त्याचं खरं कारण त्या जिल्हा मध्यवर्ती बँका बंद पडण्या यामध्ये आहे. नॅशनलाइज बँका पीक कर्ज देत नाहीत, दिल्या तरी त्याच्या शाखा तालुक्यामध्ये एका दुसरी असते, अधिकाऱ्यांची ओळख नसते, इंग्रजी हिंदी बोलणारे अधिकारी असतात, त्यांच्याकडे स्टाफ पुरेसा नसतो आणि या माध्यमातून कर्ज मिळणं हे फार मोठी दुरापास्त गोष्ट आहे. आणि मग आपण बघितलं असाल दत्त कारखाना असुरले पुरले याला जिल्हा मध्यवर्ती बँकेने 90 कोटी रुपयाचं कर्ज दिलं होतं. कारखाना सुरू होता, चुकीच्या पद्धतीने ते लिक्विडेशनमध्ये काढण्यात आला आणि एखादी संस्था लिक्विडेशनमध्ये काढली की त्याचं 100% NPA प्रोव्हिजन करावी असा रिझर्व्ह बँकेचा नियम असल्यामुळं 90 कोटीची प्रोव्हिजन आम्हाला करावी लागली आणि दुर्दैवानं 5 वर्ष या बँकेवर प्रशासकीय कारकीर्द आली. 5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल संस्थांना डिव्हिडंड मिळाला नाही, कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नाही, शेतकऱ्यांना कमळ मिळण्यामध्ये शेतकऱ्यांना मध्यमदत कर्ज मिळण्यामध्ये अनेक अडचणी आल्या. आणि ज्या 5 वर्षानंतर तर कायद्यामध्ये 5 वर्षापेक्षा जास्त प्रशासकीय कारकीर्दच करायची नाही असा नियम असल्यामुळं बँकेची निवडणूक लागली. आणि ज्यावेळी निवडणूक लागली त्यावेळा या बँकेमध्ये 134 कोटीचा संचित तोटा होता, 3000 कोटीच्या बँकेच्या ठेवी होत्या आणि बँक ही मायनस नेटवर्कमध्ये होती. आम्ही सर्व संचालक मंडळ निवडून आलो, मी माने वहिनी PN पाटील साहेब, माधुरावजी माडिक, KP पाटील, AY पाटील, जे सगळे भयासे माने येत आहेत सगळ्या संचालकांनी ही माझ्यावर जबाबदारी सोपवली, विशेषतः आमदार विनयरावजी कोरे, कारण माझी मानसिक स्थिती नव्हती चेअरमन होण्याची, परंतु फार मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. आणि त्या पहिल्या चेअरमन झालेल्या मिटिंगमध्ये आम्ही ठरवून ठेवलं की या बँकेची कसलीही सुविधा आपण कुणी घ्यायची नाही, आपण गाडी घ्यायची नाही, आपण त्याचा फोन घ्यायचा नाही, हॉटेलमध्ये कुठे जेवायला जायचं नाही, प्रवास भत्ता कुठला घ्यायचा नाही आणि एकही पैशाचा खर्च न टाकता बँकेनं अतिशय काटकसरीनं काम केलं. आणि दुसरीकडे मी घोषणा केली होती की 300-400 कोटी रुपयाचा NPA कमी झाल्याशिवाय बँक सुस्थितीत येणार नव्हती. त्यासाठी आपण 1-time योजना आपण आणली परतफेडीची आणि आम्ही ठरवलं की जे थकबाकीदार संस्था असतील किती मोठा जरी पुढारी असला तरी त्याचा मुलाहिजा न ठेवता आपण कधी ढोलताशा घेऊन कधी सनई चौघडा घेऊन त्यांच्या दारामध्ये जाऊन प्रसंगी थोडासा वाईटपणा घेऊन आम्ही हा वसुली करण्याचा प्रयत्न केला. आणि पहिल्या 2 वर्षामध्ये आपण 350 कोटीचा टप्पा पार केला आणि बँक सुस्थितीत आणण्यामध्ये आपण यशस्वी झालो. आणि आपण गेल्या 2 वर्षामध्ये बघितलं असाल की बँकेनं प्रचंड प्रगती केली, 3000 कोटी ठेवी असलेली बँक 7200 कोटीवर गेल्या मार्च मध्ये पोहोचली. आपण कारखान्याला 700 कोटी रुपयाचं कर्ज फायनान्स करत होतो, आज साखर कारखाना 2700 कोटीचा आपण फायनान्स करतोय. आपण या बँकेचा CRAR असेल, या बँकेचा नफा असेल जवळजवळ गेल्या वर्षी 140 कोटी आणि यावर्षी 147 कोटी आपण नफा मिळण्यामध्ये यशस्वी झालो. आणि 2 वर्ष सलग 18 कोटी इन्कम टॅक्स भरणारी जिल्हा मध्यवर्ती बँक ही देशातली पहिली बँक ठरली. आणि म्हणून इन्कम टॅक्स न भरता शेतकऱ्यांना याचा लाभ कसा देता येईल याच्यासाठी आपण विचार केला. पहिल्यांदा आम्ही जो योजना आली पहिल्यांदा आणली 3 लाख रुपयेपर्यंत पीक कर्ज शेतकऱ्यांचं बिनव्याजी देण्याचा निर्णय पहिला आम्ही घेतला. या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आम्हाला बोलावून घेतलं, त्यांनी माहिती घेतली आणि त्यांनीच अर्थसंकल्पामध्ये या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचं पीक कर्ज 3 लाख रुपयांचं बिनव्याजी करून टाकलं. मग आम्ही काय केलं की 3 लाखापर्यंत शासन आपल्याला व्याज देणारच आहे म्हटल्यानंतर आम्ही 5 लाख रुपयांचं पीक कर्ज हे बिनव्याजी केलेली ही देशातली पहिली बँक ठरली. आता आपल्याला 2 गोष्टी कराव्या लागतील. आता आपण एकरी 46,000 रुपये उसाला आपण कर्ज देतो आणि त्याच्या 50% म्हणजे 23,000 आपण खावटी कर्ज देतो. आता शेतकऱ्याचं 30 टन किमान आपण उत्पादन धरलं तर प्रत्येक कारखान्याची 2903,000 ही FRP आहे.
तर 90,000 रुपये त्याला मिळतील किमान, जो जास्त काढणार त्याला जास्त मिळतील उत्पादन. आणि म्हणून 46,000 जी एकरी कर्ज मर्यादा आहे ती 50,000 ते 60,000 करणार. खावटी कर्जाची मर्यादा थोडी वाढवणं आणि खावटी कर्जाचं जे व्याज जास्त आहे ते कमी करण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करणार आहोत. आपण आता किसान सहाय्य मध्यम मुदत आपण 5 वर्षाचं कर्ज देतोय, ते आपण गुंठ्याला 2,500 रुपये प्रमाणे देतोय, ते गुंठ्याला 3,000 रुपये प्रमाणे कसं देता येईल? मला ते शेतकऱ्यांच्या सगळ्या मध्यम मुदत योजना आमची जिल्हा मध्यवर्ती बँक करते. आपण साखर कारखान्याला कर्ज देतो, आपण शेतकऱ्यांना कर्ज देतो. आता ही फक्त शेतकऱ्यांच्यासाठी आपण आता बँक ठेवली नाही, आपण याची गरुडभराने मांडली. आपण सर्व क्षेत्रात कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला, ज्याचा उल्लेख माननीय वहिनीने केला. शासनाची जीवडी म्हणून महामंडळ आहेत, जी बिनव्याजी म्हणजे व्याज शासन बँकेला देतं. त्याचे अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, अण्णासाहेब भाऊ साठे महामंडळ असेल, महात्मा फुले महामंडळ असेल, वसंतराव नाईक विमुक्त समाजाचं महामंडळ असेल, या सगळ्या तरुण बेरोजगार माणसं या जाती धर्माची असतील त्यांना 10,00,000 रुपयेपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा आपण निर्णय घेतला. आणि अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत आपण 100 कोटीचं कर्ज या तरुण बेरोजगारांना दिलेलं आहे. आपण गोकुळ ज्याला बंटी पाटील आणि आमच्या ताब्यामध्ये सत्ता आल्यानंतर या गोकुळचं दूध मुंबईमध्ये फार मोठं मार्केट आहे आणि विशेषतः म्हशीच्या दुधाला. तिथं 20,00,000 लिटर जरी आपण रोज उत्पादित केलं तरी सुद्धा मागणी भरपूर आहे. आणि आपण 13-14 लाखापर्यंत आपण त्याचं उत्पादित करत होतो. आपण डेअरी बांधली 20 लाखाची, परंतु 13-14 लाखाच्या वर आपला संकल्प गेला नाही. म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीत या वर्षी आपल्याला 20,00,000 लिटर म्हशीचं दूध करायचं आहे. यासाठी 500 कोटी रुपये आपण या म्हशीच्या कर्जासाठी आपण प्रयोजन केली आणि याचा उल्लेख मगाशी रेडेकर बहिणी केल्या. यामध्ये अनुदान देणं, म्हशीसाठी कर्जासाठी सुलभता आणणं, ही सगळी काम या बँकेच्या माध्यमातून आपण सुरू केलेलं आहे. आता ही बँक पेट्रोल पंपाला कॅश क्रेडिट देते, गॅस एजन्सीवाल्यांना कॅश क्रेडिट देते, कपड्याचं दुकान असेल, कारखाने असतील, कुठलाही व्यवसाय असेल त्याला आपण कॅश क्रेडिट आणि मध्यम मुदत कर्ज देण्याची योजना आपण आणलेली आहे. म्हणजे आता ही बँक ही सर्व व्यापी करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. आणि म्हणून आमचा संकल्प आहे ही सत्ता आज आपली आमच्या हातामध्ये येणारच आहे, तर येत्या वर्षभराच्या काळामध्ये 7,000 कोटीच्या ठेवी ही 10,000 कोटी रुपये करणं आणि 150 कोटी रुपयाचा नफा हा 200 कोटी रुपये करणं आणि आपल्याला जास्तीत जास्त सुविधा आपण देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करतोय. बंधूंनो, कोरोनाच्या काळामध्ये 16 कर्मचारी आणि अधिकारी आमचे दुर्दैवाने गेले. त्यांना 23,00,000 रुपयाचं पॅकेज बँकेने दिलं आणि जे कामावर असताना माहीत झाले त्यांच्या सगळ्या मुलांना आम्ही अनुकंपाखाली त्यांना ऑर्डर दिल्या. तर आपल्या बँकेमध्ये मनुष्यबळ फार कमी आहे म्हणून कर्मचारी असतील. आता आपल्याला काम करावं लागेल. सेवा सोसायटी सेक्रेटरी आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही बक्षीस पगार 2 वेळा दिला. त्याला सातत्याने नाबार्ड ऑब्जेक्शन घेत आहे. अनेकांची मागणी आहे की त्या पगारामध्ये बँकेनं इन्कम टॅक्स जे भरत आहे त्याला हिस्सेदारी करावी, विकास सेवा सोसायटीला थोडीशी मदत करावी, याचाही आम्ही निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये विचार करणार आहोत. आणि म्हणून आपल्या या सर्व कामासाठी ही जिल्हा बँक आपल्या सर्वांच्या दारात आणण्यासाठी अतिशय सुलभपणानं आपल्याला सगळ्या या सुविधा मिळण्यासाठी पुन्हा एकदा छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या हातामध्ये सत्ता द्या, त्यांचं चिन्ह जे कवशी आहे त्याच्यावर शिक्के मारा, ही विनंती करण्यासाठी आज आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत. बंधू भगिनीनो, आपल्याला माहिती आहे की आमची महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांनी आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्र्यांनी या राज्यातल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यास 7-12 कोरा करण्याचं ठरवलं आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजना आपण आणली. त्यामध्ये 23,00,000 शेतकऱ्यांना 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आम्ही केली. परंतु आम्ही त्यावेळी एक शब्द दिला होता, कारण आपल्याला माहिती आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये मला वाटते आदरात्र मला वाटते 100% वसुली असते 90%च्या पुढं. त्यामुळे 90%च्या पुढे जर वसुली होणार असेल तर थकबाकीदार कोण राहणार? आणि थकबाकीदार नसल्यामुळं त्याची मुक्ती कर्जमुक्ती मिळणार नाही. आणि म्हणून जे नियमित भरणारे शेतकरी आहेत ते सारखे म्हणायचे साहेब बुडव्यांना तुम्ही मदत करता आम्हाला काय करता. आणि म्हणून त्यावेळेला
अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती, जे शेतकरी नियमितपणाने कर्ज भरत आहेत त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान आम्ही देऊ. दुर्दैवाने कोरोनासारखी महामारी आली, आर्थिक स्तोत्र राटले, आम्ही ते देऊ शकलो नाही. परंतु परवा झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितलं की येणाऱ्या मार्चच्या अधिवेशनामध्ये बजेटच्या आम्ही जे वचन दिलेलं आहे की जे नियमित भरणारा शेतकरी आहे त्याला 50,000 रुपये अनुदान देण्याची तरतूद येणाऱ्या बजेटमध्ये आम्ही करू आणि आपल्याला ते देऊ. तर माझी विनंती आहे की ज्याने यावर्षी कर्ज फेडलं नसेल त्यांनी कर्ज भरावं, त्याला 50,000 रुपये आपलं आम्ही अनुदान आपण निश्चितपणे देऊ. नंतर 2 लाखापेक्षा ज्यांना ज्यादा कर्ज आहे त्यांनी ते भरलं तर 2 लाखपर्यंतची कर्जमुक्ती करायचं सुद्धा आमचं वचन आहे. तेही वचन या निमित्ताने आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि म्हणून या सगळ्या सुविधा मिळण्यासाठी आपण सर्वांनी आमचं जे पॅनेल आहे त्या पॅनेलच्या मागे उभं राहावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो. बंधुभगिनी आपल्याला माहिती आहे की उमेश आपटेने सांगितलं की ही निवडणूक बिनहोणार होती. बिनहोणच काय निवडणूक होणार नव्हती, कारण तुमच्या आदरावरूनच बघायची झाली असती काय, बिनहोणच निवडणूक होणार नव्हती. परंतु जास्तीत जास्त एकोप्याने कसं होईल आणि आपली पादत्राणा, कारण ही अर्थवाहिनी आहे. बँक जर अडचण, ज्याचा उल्लेख बंटी पाटलांनी केला, जर हेवे दावे आरोप प्रत्यारोप व्हायला लागले की फार मोठा परिणाम ठेवीदारांच्यावर होतो, बँकेच्या व्यवसायावर होतो. आणि टाळावं म्हणून आम्ही सर्वांनी एकोप्यानं येऊन बँकेचं पॅनल करावं अशी भूमिका मांडलेली होती. आपल्याला माहिती आहे की शिवसेनेनं 3 जागा मागितल्या, त्यांना आम्ही माने वहिनी आणि खासदार संजय मंडलिक हे आमचे 2 पूर्वीचेच आपल्याकडे संचालक होते आणि 3री जागा देण्यासाठी आमच्याकडे नव्हती. आम्ही त्यांना म्हटले बाबा स्वीकृत करूया, तुम्ही नाव सांगा, पॅनेल जाहीर करताना आम्ही नाव त्याचं जाहीर करू. हो, आम्ही पॅनेल करताना त्यांचं नाव जाहीर करू. परंतु त्यांच्यात एकमत नव्हतं आणि म्हणून मग त्यांनी भूमिका घेतली की आपण पॅनेल वेगळं करून लढायचं. ठीक आहे, आता वेगळं करून लढायचं, शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला आहे, म्हणजे जर 9 च्या 9 तरी शिवसेनेची कार्यकर्ती उभी करायला पाहिजे. नको, त्यांचं पॅनेल जर बघितलं तर 3च शिवसेनेचे, एक प्रक्रिया गट, दुसरा एक त्याच्यामध्ये एक उमेदवार, दुसरी आहेत ओबीसीची एक उमेदवार आणि एक पत्सोडचे, हे 3 उमेदवार सोडले, बाकीचे सगळे आयात आहेत. भाजपचे 2 आहेत, राष्ट्रवादीचा 1 आहे, काँग्रेसचा 1 आहे, अशीच सगळी शेका पक्षाचा 1 आहे, RPIचा 1 आहे. बघा तुम्ही सगळे पॅनल, मग मला सांगा जर एवढा तुम्ही अट्टहास केला त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यासाठी आणि स्वाभिमानाची भाषा बोलता, मग तुम्ही 9 च्या 9 उमेदवार उभे करायचे होते शिवसेनेचे, ते सुद्धा तुम्ही करू शकला नाही. आणि विनाकारण कोणतं तरी कारण सांगून त्याने, ठीक आहे आम्ही त्यांना सांगितलं होतं किंवा नो तुम्हाला अनेक संधी आम्ही दिलेल्या आहेत, त्याचा गैरअर्थ केला त्याने. जिल्हा परिषदेला 28 सदस्य काँग्रेस राष्ट्रवादीचे, त्यांचे 11 आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष घ्यायचं आणि त्यांना 4 च्या 4 पदं द्यायची, हे आम्ही केलं ना. गोकुळला त्यांना दिली संधी, बाजार समितीचा आम्ही संधी दिलो, सगळीकडे संधी दिली, परंतु त्यांना ते काही मान्य झालं नाही आणि निवडणूक लादली गेली नाही. ठीक आहे, मी त्यांचा मी मनापासून आभारी आहे, मी आणि बंटी पाटील, की या निमित्ताने आम्हाला कोरोनामुळे तालुक्यात जाता आलं नव्हतं, गोकुळच्या निमित्तानं गेलो होतो, पण या निमित्ताने आम्हाला जाता आलं नव्हतं, ती जाण्याची संधी मिळाली, तुमचं सर्वांचं दर्शन घेण्याची संधी मिळाली, 9 वर्षाच्या शुभेच्छा देण्याची संधी आम्हाला मिळाली, त्याशिवाय बँकेची प्रगती सांगण्याची सुद्धा संधी मिळाली. आणि या काळामध्ये आता पालकमंत्र्यांनी कोरोनाचं सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की आता कोरोनाची 3री लाट ही उंबरठ्यावर आलेली आहे, तुम्ही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, 2 लस घेतल्याचं लस घेण्याची आवश्यकता आहे. आणि या निमित्ताने मी एवढंच सांगेन, आपल्या लहान मुलांना आपण थोडीशी खबरदारी आणि सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा आपल्याला घेतली पाहिजे. आणि म्हणून मी या निमित्ताने एवढीच विनंती करेन की आता 2 दिवस राहिलेले आहेत, पाकिटं आता सुटलेली आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये आता नवीन पद्धत झालेली आहे, आपला फोटो किंवा एक ओळखपत्र घालायचं तरी पाकिट शून जायचं, पण लोक शून्य आहेत. ठीक आहे, आता लक्ष्मीला कोण नाही म्हणत नाही, लक्ष्मी दर्शन होत असतं, लक्ष्मी दर्शन काय होत असेल ते करा, परंतु तुम्ही सांगा आज काय परिस्थिती आहे, सांगा कशाची लढत आहेत. आता आमच्या 6 जागा बिनविरोध आहेत, आहेत का नाही, 6 आम्ही बिनविरोध झालो, म्हणजे आम्ही एका गटाची, म्हणजे ह्या पॅनेलच्या आघाडीतले आम्ही 6 जण, मी, PN पाटील साहेब, बंटी पाटील साहेब, अमल माडिक, AY पाटील, राजेश पाटील, हे सगळे आम्ही 6 जण बिनविरोध आलो. आता राहिल्या 6, त्यात 2 ठिकाणी शिवसेने राहिलेली आहे,
एक भद्रगडला शिवसेनेचा राहिलेला आहे आणि त्यात 100 मताचं अंतर आहे. कोण येणार निवडून? केपी वडला मुल्ला देणार. विनय गोरे तिथे राहिले, तिथे एक शिवसेनेचा तिने उभा केलेला आहे. तिथं जवळजवळ 180 फरक आहे. तिथं कोण येणार? विनय गोरे येणार. राहिले आता 4. 2 लढती तुमच्यातच आहे. आता मी मागते, मागच्या वेळेस सांगितलं मला वाटते उभे पट आपटे लक्षात ठेवले माझा पट्टा घेऊ म्हणून. आता दुसरा कोण आहे मला माहिती नाही, परंतु विनयराव कोरे त्यांच्या मागायचं असं म्हणतात. म्हणजे ते सुद्धा म्हणजे आता काय सुधीर आलेलाच आहे, त्यामुळे आता त्याला बोलायची गरज नाही. हा आपलाच आहे की नाही? मग आता राहिलो कोण? शिरोळ म्हणजे गणपतराव पाटील काँग्रेसचे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर शिवसेना प्रणित राष्ट्रवादी. आणि तिथं शाहूवाडीचा एक विनय कोरेचा आणि आमची गायकवाड मानसिंग गायकवाड आम्ही. म्हणजे माझं म्हणणं काय की ही सा आणि ही सा झाली किती मेजर लागतात? किती? 21 म्हणजे 11 हो. मग इथं जर 11 झाली असतील म्हणजे 12 झाली असतील तर मग कशासाठी 18 चाला येऊ? जर या निवडणुकीत आजच आमची मेजॉरिटी झाली असेल त्या जागातील आजाराला सोडूनच द्या तुम्ही. या तरी प्रचंड मताने येणार आहे, परंतु कशासाठी 18? कशासाठी ही सगळी निवडणूक लादली? कशासाठी तुम्हाला सगळ्यांना उन्हाळ्याला त्रास देत आहेत? एवढीच काळजी आपण सगळ्यांनी करा आणि आपण येणाऱ्या या 2 दिवस जर जपा. आता मी सांगितलं तुम्हाला काय होणार आहे काय नाही. सेवा सोसायची लोक येत नाहीत, त्यामुळे त्यांचं आता ते आपापल्या सुरक्षित दिल्या घरी सुखी आहेत ते. आता त्याचं उद्याच आगमन होईल. परंतु तुम्ही सगळ्यांनी या 3-4 मतदारसंघातील विशेषतः पाणी पुरवठा भयामाने विशेषतः आमच्या सगळे 5 जे खालचे सदस्य आहेत आणि अण्णा प्रकाशांना इकडे लक्ष द्या आणि यांना प्रचंड मताने निवडून द्या एवढी विनंती करतो. आणि रेडेकर वहिनी उमेश आपटे सुधीर देसाई मी मनपूर्वक तुमचा आभारी आहे. काय का असेल चांगला मेळावा भरला. आता मतदाना दिवशी असंच करा, सगळ्यांना आणा गाड्याने, जेवायला घाला. आज जर मावसाहेब नसले मग आज आम्हाला सद्गटा काय झालं, कुठला दिवस सप्ताह होता ते सकाळी जेवले असतं. मी मतदाना सांगितलं मग मतदाना दिवशी तुम्हाला मावसाहेब घडूया ते खुश होईल किती बिचारे. मावसा नाही, त्या दिवशी सुद्धा जेवण करा आणि घरात त्याला सुरक्षित सोडा एवढी विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय महाराज. साहेब आपल्या मनोगतानंतर एक विनंती आहे. कुणाल विभूते फांदी चित्रपटामध्ये काम केलेल्या या मुलग्याला मुलग्याचा सत्कार बांधणे सतेज पाटील साहेबांच्या हस्ते व्हावा अशी त्यांची विनंती आहे.